सरकारने आमच्यावर जे निर्बंध घातलेले आहेत ते कशासाठी घातले आहेत, कुणासाठी घातले आहेत? आमच्याच भल्यासाठी आहे ना? सगळं अर्थकरण थांबलेलं आहे. आपण बाहेर न जाण्यामुळे सगळं ठप्प आहे. याचा सरकारला काही फायदा आहे का? बरं, त्याचं कारण आपल्याला माहिती नाही का? आता सगळं माहिती असून सुद्धा मी रस्त्यावर उतरतो एक कुतूहल म्हणून. काय चाललंय? उगाचच मोटरसायकल काढतो, काहीतरी खोटी नाटी कारण देतो, निदान काय चाललंय पाहून येतो. किती मूर्खपणा आहे हा माझा. बरे, हे करत असताना मी केवळ माझा जीव धोक्यात घालत नाही आहे, त्याबरोबर मी तुमचा 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 सगळ्यांचाच, माझ्या मुलांचा, बायकोचा, आईवडिलांचा, मित्रांचा, शेजारचा, सगळ्यांना वेठीला धरतोय मी. आणि कशा खोटी, कसला अभ्यास? तुम्ही घरी बसलाय आणि मी बघा कसा रस्त्यावर आलोय, हा मोठेपणा दाखवण्यात? आणि मग माझ्या दोन लाठ्या पोलिसांनी चढवल्या, काय चुकलं त्यांचं? पोलीस उगाचच मारतायत का, हवेत फिरवतायत का लाठ्या? तुम्ही आहात ना बाहेर तिथे. मी मोटरसायकल घेऊन चाललोय ना, गळ्यात रुमाल बांधून, कपाळाला रुमाल बांधून. मग माझं मुस्काट फोडलं पोलिसांनी, काय चुकलं त्यांचं? माणसंच आहेत ना पोलीस म्हणजे सुद्धा, त्यांना नाही का आरोग्य होऊ शकत? किती काळजी घेणार ते सुद्धा. सकाळी उठल्यापासून ते घराबाहेर आहेत. गरिबांना अन्न पोचवणे हे पोलिसांचं काम आहे का? करतायत ना. चोवीस तासाची ड्युटी आहे, आणि चोवीस तास नाही, आता ते सलग किती तास माहिती नाही. पोलीस, डॉक्टर, शासकीय यंत्रणेमधली माणसं, काय काय करतायत? पाय धरायला पाहिजेत त्यांचे. त्यांना मदत नको का करायला? आपण शहाणपणा करून मी आपल्या रस्त्यावर जायचं, पाव टक्का सुद्धा लोक नाही आहेत बरं असली. अशिक्षित आहोत का आम्ही? माहिती नाही का किती संसर्गजन्य रोग आहे हा? नुसता शिंकला, खोकला माणूस, तर त्या थुंकीतून बाजूचा माणूस आजारी पडू शकतो. बाहेर जाताय तुम्ही, काय आत घेऊन येणार आहात तुम्ही परत? पहिल्यांदा कोण बाधित होणार? माझी आई, माझी मुलं, माझी भावंड, पहिले ते जातील, मग शेजार जाईल, मग आमची गल्ली जाईल, राज्य जाईल, देश जाईल, विश्व जाईल, आम्हाला काही नाही त्याच. इतकी निर्लज्ज आहोत का आम्ही? बरं, मला मरायचं तर मी मरेन ना, मी दुसऱ्यांचा जीव का घ्यायचा? तसंही होत नाही इथे. इथे मी माझ्याबरोबर सगळ्यांनाच वेठीला धरतोय. कधी कळणार आम्हाला हे? गंमत चालली.
किती वैफल्य येत असेल त्या पोलिसांना, इतकं करून सुद्धा लोक ऐकत नाहीत म्हटल्यावर. आणि याचा परिणाम अतिशय वाईट असेल बरं. स्मशानात जाळायला लाकडं नसतील मग, एक तर मुळामध्ये अशी व्यक्ती मेल्यानंतर तिला तुम्हाला भेटताही येत नाही, परस्पर परभारे जाळलं जात आहे. कसं जगायचं ते ठरवा, म्हणजे मग असं मरण तुमच्या नशिबी नाही येणार. नको का सांभाळायला आपण एकमेकाला आता? बरं असं नाही आहे की हा फक्त गरिबांनाच होतो किंवा अमुक जातीला किंवा धर्मालाच होतो, हा सगळ्यांना होतो, कुणालाही होतो. ते जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही. या क्षणाला तरी आपण सगळे समान आहोत. काय म्हणायचं रस्त्यावर बाहेर पडणाऱ्या मंडळींना? नका बाहेर पडू. एकदा हात जोडून सांगतो, नका पडू. हे शेवटचे हात जोडणं आहे बरं.